जे हास्य मनाला सुखावते ते अत्यंत कष्टाने मिळवलेले असते. अशा या हास्य दिवसाचा उत्सव पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. खरं तर आज जागतिक हास्य दिन. यानिमित्त हसण्यासाठी जगायचे आणि जगण्यासाठी हसायचे हा मूलमंत्र घेत पुण्यात जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधत नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या वतीने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नमस्कार सगळ्यांना, जागतिक हास्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. नवचैतन्य हास्यक परिवार हा 205 हास्य क्लब आणि 20,000 सदस्यांचा मोठा परिवार पुण्यामध्ये काम करतो. 25 वर्षापूर्वी ही चळवळ काटेसर काटेवेनी सुरू केली आणि गेली 25 वर्ष हास्ययोगाचा प्रसारण प्रचार करण्याचं काम मी करतोय. लोक उद्याची चिंता आजच करतात, म्हणून उद्याचं हास्य आजच करण्यासाठी आज आम्ही इथे जमतो आहोत. एकच करा, आयुष्य आनंदात जगूया. कारण आयुष्य आनंदात जगण्यासाठी प्रचंड मनाचं सामर्थ्य लागतं. ते तुम्हाला सगळ्यांना मिळो ही मनापासची हार्दिक हास्य शुभेच्छा. हसण्यासाठी जगायचं आहे आणि जगण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात हास्याविषयीच्या विविध हास्य क्रीडा यावेळी नागरिकांनी करून दाखवल्या. जर झालं तर बरेच चांगले शरीरामध्ये बदल घडून येतात, मेंदूमध्ये बदल घडतात आणि त्याच्यातून तात्पुरतं आणि लॉंग टर्म असं दोन्ही स्वास्थ्य आपल्याला मिळू शकतं. तर ते आणि मग याशिवाय विनोद कसा निर्माण होतो, त्याची व्युत्पत्ती काय झाली, कशा प्रकारचे विनोद असतात आणि कशा प्रकारे ते आपल्या जीवनात येतात, असा एक साधारण गोषवारा मी आज सगळ्यांना देणार आहे. आणि साधारण त्यानंतर बहुतेकांना विनोदाची हास्याची महती पटेल. ऑलरेडी ते लोक ह्यामध्ये आहेतच आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या आयुष्यात होऊ शकेल.